ओ सब देखे दूर से और भागे दूर से, हिचती त्रिकोण मिति अजची वाटते भीति आता सांगू मी किती, हिचती त्रिकोण मिति कळली जर मला सूत्र ही सगळी, तर काहीच अडचण नाही। त्रिकोणमिती। तर मित्रांनो, आज आपल्याला शिकायचे त्रिकोणमिती। जिची वाटते भीती तीच आपली त्रिकोणमिती। डरने का नाही, डर के आगे जीते। एकदम आनंद से शिकने का, मस्त पैकी शिकने का, टेन्शन नाही लेने का। एकदम साध्या सोप्या पद्धतीत हसत खेळत गणित आपण शिकणार आहोत त्रिकोणमिती। हे पहा, इयत्ता आठवी, इयत्ता नववी, दहावी, अकरावी, बारावी कुठेही जा, त्रिकोणमिती काय आपला पिच्छा सोडत नाही। त्यामुळे आज त्रिकोणमिती साध्या सोप्या भाषेत शिकायचे। पण शिकण्याच्या अगोदर एक एकदम महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे। तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबून टाका। कारण जर तुम्ही बेलचं बटन दाबताय तर आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत एकदम टक्काटक पोहोचून जाईल। तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही। तर वळूया त्रिकोणमितीकडे। मित्रांनो, त्रिकोणमिती म्हणजे काय? या त्रिकोणाच्या संदर्भात आहे असं पण असू शकतो। त्रिकोणमिती बघा, त्रिकोणमिती, त्रिकोणमिती म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये ट्रिग्नॉमेट्री म्हणतात। ट्राय म्हणजे तीन, गोना म्हणजे बाजू, आणि मेट्रॉन म्हणजे मापन, म्हणजे तीन बाजूंचं मापन वगैरे अशा पद्धतीचा एक अर्थ येतो। तुम्ही जर का पुस्तकामध्ये बघितलं ना तर तुमच्या एकदम बरोबर लक्षात येईल बरं का। पण तुम्ही पुस्तक वाचतच नाही, नुसतं सराव संचकडे डायरेक्ट जाता तुम्ही, मग त्याचा काय फायदा होत नाही। त्यामुळं गणिताचं पुस्तकसुद्धा नीट वाचलं पाहिजे। जसं आपण मराठीचे धडे वाचतो ना तसं गणिताचं पुस्तक इंट्रोडक्शन जे दिलेलं असतं ना ते नुसतं वाचत जा तुम्ही, बघा तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट एकदम पटापट घुसतील। तर वळूयात आपण सराव, वळूयात आपण या सूत्रांकडे। बघा आता हे त्रिकोण बघा, इथे एक त्रिकोण दिला आहे, त्या त्रिकोणाचं नाव आहे। कुठलाही त्रिकोण असलं ना त्याचं काय तर नाव असतं बरं का। माणसाचं जसं नाव असतं सचिन, सुरेश, उमेश, सीता, गीता, बबिता, तसं त्रिकोणाचं पण नाव असतं। या त्रिकोणाचं नाव आहे ए बी सी, पी क्यू आर, काय पण असू शकतं। तुम्हाला द्यायचं दुसरं तर तुम्ही देऊ शकता बाबा, तुम्हाला काय, मला काय प्रॉब्लेम नाही। आता या त्रिकोणामध्ये कसं आहे, हा थिट्टा आहे। आता थिट्टा म्हणजे काय बाबा, तुम्ही म्हणा आता थिट्टा काय, नुसता मध्ये मध्ये येतो डोकं खातो। तर थिट्टा म्हणजे कोणाचं माप, काय पण असू शकतं। कोणाचं माप, थिट्टा म्हणजे कोणाचं माप, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, काय पाहिजे ते 10°, 20°, 25°, 45°, 40°, किती पाहिजे तेवढा अंश असू शकतं। ओके, तर काय पण माप असू शकतं बरं का ते कोणाचं। आता या कोणाचं काय पण माप असू शकतं। मी तुम्हाला म्हटले मग असे थोडंसं डिस्टर्ब एक आवाज आला होता बाजूला, त्यामुळे व्हिडिओ थांबवलेले, पण आता आपण कंटिन्यू करू। आता या त्रिकोणामध्ये कसं आहे की हा जो थिटा आहे, थिटाच्या अगोदर हा काटकोन त्रिकोण आहे ना, हा बी जो आहे तो क्लिअर कट 90 मापाचा, लक्षात घ्यायचा। अशा प्रकारचं चिन्ह जेव्हा असतं ना चौकोनासारखं थोडंसं, तर याचा अर्थ हा कोण 90 मापाचा आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण। आणि काटकोण त्रिकोणातच आपण त्रिकोणमितीच्या सूत्रांचा वापर करू शकतो बरं काय। ज्यामध्ये एक कोण 90 मापाचा असतो त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात। आता याच्यामध्ये कर्ण असतो, कर्ण तीन बघितले आपण। एक कर्ण ह्यो आपला कान ज्याला कर्ण म्हणतात, एक कर्ण महाभारतामध्ये असा बाण घेऊन होता, आणि तिसरा कर्ण इथं काटकोणासमोर आहे 90 मापासमोरच्या कोणाची बाजू म्हणजे तिला कर्ण म्हणतात। आता तुम्हाला एकदम डोक्यात फिट बसलं असं, 90 कोणाच्या समोरची बाजू कर्ण आहे, हे दोन कर्ण नाही बरं का, यांना काटकोण करणाऱ्या बाजू म्हणतात। या दोन काटकोण करणाऱ्या बाजू आणि ह्यो आपला कर्ण। आता गंमत अशी, हा जो थिटा आहे त्याच्या समोर कोण आहे, थिटाच्या समोर आहे ए बी, तिला म्हणतात समोरची बाजू। कसं, मेरे सामने वाले खिडकी में एक चांद का तुकड़ा रहता है, तैसा नाही, सामने वाली बाजू, समोरची बाजू तिला म्हणतात थिटाच्या समोर बाजू, मग ती समोरची बाजू, हिला म्हणतात ए बीला समोरची बाजू, आणि ही बी सी लगतची बाजू शेजारी आहे। तशी ए सी पण शेजारीची बरं का, पण ती कर्ण आहे ऑलरेडी, ऑलरेडी ती कर्ण आहे। म्हणून ही जी बी सी आहे तिला म्हणतात लगतची बाजू, लक्षात ठेवा बरं का, ए बी सी लगतची बाजू आणि ए बी समोरची बाजू। आता ही तीन सूत्र आपण कशी लक्षात ठेवायची बघा, एक लक्षात घ्या, ही तीन सूत्र फटकन डोक्यात बसले ना तर बाकी पुढची सूत्रं लक्षात ठेवणं लई सोपं आहे। तर पहिली तीन सूत्रं कशी लक्षात ठेवायची, ही तीन सूत्रं लक्षात ठेवणं थोडंसं त्रासदायक आहे, नंतर बाकी जेवढे मी फटाफट सूत्रं तुम्हाला सांगणार आहेत ना ती एकदम तुमच्या डोक्यात फिट बसणार, ती लक्षात पाठच करायची गरज नाही, सूत्र कधीच पाठ करायची नाही, वाट लागते, सूत्र समजून घ्यायची, लक्षात ठेवायची असतात, ती पाठ करून त्या पाठीचं ओझं आपल्या पाठीवर नाही घ्यायचं,
आता बघा, साइन कॉस आणि टॅन हे तिघजण, हे तीन भाऊ. कॉस सेक आणि कॉट हे तीन भाऊ. आता इथं प्रॉब्लेम असा आहे, हे साईन आणि कोसेक एकमेकांची लय भांडणं, एकमेकांचे अपोजिट. लक्षात ठेवायचं, साईन आणि कोसेक ज्यानी दुश्मन, एकमेकांचे अपोजिट आहे साईन आणि कोसेक. तसंच कॉस आणि सेक दोघं पण एकमेकांच्या अपोजिट, पूर्णपणे अपोजिट आहे एकमेकांच्या. खतरनाक आहेत दोघं जण, एकदम अपोजिट, एकत्र येतच नाही, उलटे पालटे सगळे. टॅन आणि कॉट अपोजिट. लक्षात ठेवायचं कोण कोणाचे अपोजिट आहे, कोण कोणाचा दुश्मन आहे. लक्षात ठेवायचं हे तिघंजण भाऊ एकदम, या तिघांचं लय चांगलं चालतं. पण साईन आणि कोसेक अगा का 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 आ रा 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 रा, खतरनाक एकदम, बेकार आहे ते दोघंजण. कॉस आणि सेक खतरनाक भांडणं. टॅन आणि कॉट एकमेकांच्या फुल अपोजिट आहे. लक्षात ठेवायचं कोण कोणाच्या अपोजिट आहे. आता बघा, साईनचं सूत्र, समोरची बाजू भागिले करणं. सांबा भागिले काल्या, सांबा भागिले काल्या, सांबा कितने आदमी ते. ओके, स समोरची बाजू भागिले करणं. सब आम्ही शॉर्टकटमध्ये बघा, सकल कसल, सकल कसल असं सुद्धा लक्षात ठेवलं तरी चालतं. वेगवेगळ्या मेथड आहे लक्षात ठेवायच्या. तुमच्या डोक्यात ज्या पद्धतीने फिट बसतं, जो स्क्रू तुमच्या डोक्यात फिट बसतो त्या स्क्रूनुसार तुम्ही लक्षात ठेवायचं. साईन थिटा समोरची बाजू भागिले करणं, कॉस थिटा लगतची बाजू भागिले करणं, आणि टॅन थिटाचं सूत्र समोरची बाजू भागिले करणं. लक्षात ठेवायचं. आणि कोसेक सेक आणि क्वाट, मी तुम्हाला सांगितलं साईनच्या उलटा कोसेक. म्हणून हे जे कोसेकचं सूत्र साईनच्या उलटं, जर साईन समोरची बाजू भागिले कर्ण, तर कोसेक कर्ण गेला वर, समोरची बाजू आली खाली. ओके, त्याचप्रमाणे कॉस थिटा बरोबर लगतची बाजू भागिले कर्ण. मग आता सेकचं सूत्र लिहिताना कर्ण गेला वर, लगतची बाजू आली खाली. ओके, त्यानंतर टॅन थिटाचं सूत्र समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता लगतची बाजू गेली वर, समोरची बाजू आली खाली. म्हणजे साईनच्या उलट कोसेक, कॉसच्या उलट सेक, आणि टॅनच्या उलट कॉट. हे लक्षात ठेवायचं बरं का, हे लक्षात राहिलंच पाहिजे, फिट राहिलं पाहिजे तुमच्या लक्षात एकदम. कोण कोणाच्या उलटा पालटा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता पुढची सूत्र बघा, ही सूत्र चिरकुट आहे, ही सूत्र लक्षात ठेवली पाहिजे. जोपर्यंत ही सूत्र नीट डोक्यात फिट बसत नाही, त्याच्याशिवाय पुढची सूत्र लक्षात राहणार नाही बरं का. आता याचा अर्थ काय होतो, साईन थिटाचा अर्थ बघा. साईन थिटा बरोबर समोरची बाजू बघितली कर्ण, याचा अर्थ काय, थिटा इथं आहे, याच्यासमोर कोण काय, ए बी आहे, समोरची बाजू काय, ए बी. मग तुम्ही लिहू शकता इथं ए बी भागिले काय, कर्ण. मग कर्ण कोण आहे, ए सी. अशा स्वरूपात हे गुणोत्तर तुम्ही लिहू शकता या सूत्रांचा वापर करून. आता पुढची सूत्र बघा, पुढची लई सोपी आहे, यापेक्षा सोपी आहे लक्षात ठेवणं. आता मला समजा साईन थिटाचं सूत्र लिहायचं आहे, या बघा का, या इकडं बघा, साईन थिटाचं सूत्र कसं लिहणार मी. आता मला माहिती आहे साईनच्या उलटा कोसेक, दोघांचे लय भांडणं एकमेकांचे, एकमेकांच्या फुल अपोजिट, फुल जाणी दुश्मन. मग साईन थिटा बरोबर काय करा, उलट करा कोसेकच्या, एक भागिले कोसेक थिटा. तसंच कोसेक बरं का, साईन बरोबर एक छेद उलटा, डायरेक्ट उलटाच करून टाकायचा. साईन बरोबर एक छेद उलटा कोसेक. तसंच कोसेक बरोबर कोसेक थिटा बरोबर एक छेद साईन उलटा साईन थिटा. तुमच्या लक्षात आलं असं सांग कोण कोणाच्या अपोजिट आहे, त्यानुसार सूत्र तयार झालं. पाठ नाही रे केलं मी, अरे पाठ करायला गेलं तर वाट लागेल ना तुमची. पाठ नाही करायचं, डोक्याचा भुगा करून घ्यायचा नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगितलं आहे मागाशी की साईनच्या उलटा कोसेक आहे. म्हणून साईन बरोबर एक छेद कोसेक टिटा, साईन बरोबर उलटा कोसेक म्हणजे एक छेद कोसेक, आणि कोसेक बरोबर उलटा साईन. बघा या दोघं एकमेकांच्या उलटे आहेत, म्हणून साईन बरोबर एक छेद कोसेक टिटा आणि कोसेक बरोबर एक छेद साईन टिटा. ओके, लक्षात आलं. ओके, नो प्रॉब्लेम. तसं तसं याचं तुम्ही सांगू शकता, तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये लिहा, कोसेक बरोबर काय, एक छेद सेक थिटा, साधा सोपा विषय. आणि सेक थिटा बरोबर एक छेद कोसेक थिटा. फिट बसलं का, हां बसला असणार, मला माहिती आहे तुम्ही लई हुशार आहे, कम्प्लीट हुशार आहे पोरं, एवढी हुशार आहे फक्त डोक्यात गेलेत, बाकी एकदम परफेक्ट आहे. टॅन बरोबर एक छेद कॉट थिटा, कॉट बरोबर एक छेद टॅन थिटा. लक्षात आलं असेल. आता सूत्र पाठ काय केलं मी, तिथं कुठं पाठ केलं, इथं मी पाठ केलीच नाही. आता बघा, दुसरे हे झालं, पहिलं दुसरं तिसरं सूत्र, पहिलं दुसरं झालं, इथं दोन आकडा लिहायचं विसरलो मी. तिसरं सूत्र कॉस, बघा साईन बरोबर एक छेद कोसेक, कोसेक बरोबर एक छेद साईन. आता कॉस बरोबर एक छेद सेक, कॉस थिटा बरोबर एक छेद सेक थिटा, आणि सेक थिटा बरोबर एक छेद कॉस थिटा. ओके, आणि त्याच्यानंतर हे चौथं झालं. आता पाचवं सूत्र काय, टॅन बरोबर एक छेद कॉट थिटा, टॅन थिटा बरोबर एक छेद कॉट थिटा. ओके, एक छेद कॉट थिटा, आणि कॉट थिटा बरोबर एक छेद टॅन थिटा. हे सहा नंबरचं सूत्र. आता हे सहा सूत्र जे तुम्हाला दिसतात,
ती तुम्ही पाठ केलेत का? नाही, ही पाठ नाही करायची. 6 सूत्र आहेत ना, पाठ नाही करायचे मित्रांनो. पाठ केली तर वाट लागू शकते आणि आपल्याला स्वतःची आणि आपल्या डोक्याची ना वाट लावून नाही घ्यायची. टेन्शन नाही घ्यायचं जास्त. लक्षात कसं ठेवायचं बघा, साईन थिटा बरोबर 1/cos कोसेक थिटा, कोसेक बरोबर 1/cos साईन थिटा, कॉस थिटा बरोबर 1/cos सेक थिटा, सेक बरोबर 1/cos कॉस थिटा, टॅन थिटा बरोबर 1/cos कॉट थिटा, कॉट बरोबर 1/cos टॅन थिटा. समजा तुम्ही असं झोपलेलं आहे, तुम्हाला उठवलो, अरे उठलात तुम्ही आणि तुम्हाला विचारलं साईन थिटाचं सूत्र काय, तुम्ही लगेच सांगितलं पाहिजे 1/cos कोसेक थिटा. कसं? लगेच विचार करता, अरे साईनचा उलटा कोण रे बाबा, कोसेक आहे म्हणून साईन बरोबर 1/cos कोसेक. फक्त उलटा कोण आहे लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला आधीच सांगितले कोण कुणाचा दुश्मन आहे, कोण कुणाच्या उलट आहे, हे लक्षात ठेवायचं आणि मग पुढे जायचं बरं का. आता यानंतर आणखी एक सूत्र आहे. एकदा एक जण, एक मित्र, एक मुलगा सविता, राजू, राजू नावाचा आपला एक वर्ग आहे, तो आपला अभ्यास करीत होता त्रिकोणमितीचा. मस्त असा एकदम टेरेसवर बसलेला आणि असं वारण बिरं येत होतं आणि त्या वाऱ्यामध्ये अभ्यास करीत होता मस्त हवा घेत. आणि त्याने काय केलं माहिती का, त्रिकोणमितीचा रिसर्चच करत होता पक्का पोरगा, एकदम डोक्यात एकदम मेंटली स्ट्रॉंग. त्याने काय केलं, आपलं लिहिलं फक्त साईन भागिले कॉस, एक मोठा कागद घेतला आणि त्याच्यात लिहिलं साईन भागिले कॉस थिटा, साईन थिटा भागिले कॉस थिटा. म्हणलं बघू जरा काय होतं की नाही, आपलं डोकं चालतं की नाही. पण तेच डोकं चालण्याच्या अगोदर वारा एवढं जोरात चाललं की त्याच्या हातातला कागदच उडून गेला. असा उडता 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 कागद एक कागद असा रस्त्यावर पडला आणि तिथं उभा होता त्याचा मित्र उभा होता संतोष. मग आता संतोषने काय केलं, तो कागद घेतला, म्हणला अरे बाबा साईनचे कॉस थिटा लिहिलं याच्यात, वरून आलं वाटतं देवाने कागद पाठवला आणि मला याच्या पुढची सूत्र लिहायला सांगितलं. मग तो काय करतो, साईनचं सूत्र लिहितो. आता साईनचं सूत्र हे लिहितो तो, तो त्रिकोणमितीचा अभ्यासातला हुशार असतो तो. पण तो काय करतो, समोरची बाजू भागिले कर्ण लिहितो, समोरची बाजू भागिले कर्ण आणि भागिले इथं कॉस थिटाचं सूत्र लगतची बाजू भागिले कर्ण लिहितो, लगतची बाजू भागिले कर्ण एवढं लिहितो. आणि मग पुढे काय सूचना आहे त्याला बाबा, एवढं लिहिलं पुढं सूचना डोक्याचा भोगा व्हायला लागतं. मग तो काय करतो, तो कागद गुंडळून देतो आणि देतो फिकूनवरती टेरसवर. आता परत जातो त्याच्याकडंच ज्याच्याकडं होता अगोदर. तो म्हणतो अरे कुणी पाठवलं कागद, देवाने सूत्र लिहून पाठवलेत काय. मग तो काय म्हणतो, अरे आता एक काम करू आपण, इथं क क ला कटअप करू, भागाकार करताना हा क क कॅन्सल होतो ना खालचा. मग तो कटअप झाला आणि पुढं समोरची बाजू भागिले लगतची बाजू आली बरं का. आणि नंतर त्याने विचार केला की समोरची बाजू भागिले लगतची बाजू कुणाचं सूत्र आहे रे. आलं इथं तर बघितलं तर टॅनचं सूत्र येतं, समोरची बाजू भागिले लगतची बाजू कुणाचं येतं आहे, टॅनचं सूत्र येतं आहे. म्हणजे याचा अर्थ समोरची बाजू भागिले लगतच्या बाजूच्या ऐवजी आपण लिहू शकतो टॅन थिटा. म्हणजे टॅन सी थिटाचं अजून एक सूत्र येऊ शकतो, टॅन थिटा बरोबर साईन थिटा भागिले कॉस थिटा. मग 7वा पॉईंट तुम्ही लिहा, टॅन थिटा बरोबर साईन थिटा भागिले कॉस थिटा. आता टॅन थिटा बरोबर साईन थिटा भागिले कॉस थिटा, आता त्यांच्या उलटं कोण असतं रे, कॉट थिटा. मग कॉट थिटाचं सूत्र काय येणार, कॉस जाणार वर आणि भागिले साईनाला खाली. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असत हे बघा, एकदम भारी आहे गणित, लय भारी आहे त्रिकोणमिती, लय भारी. मी अगोदर एक गाणं सांगितलेलं ते परत एकदा ऐकायला ऐकवतो तुम्हाला जाता आता, की सब देखे दूर से और भागे दूर से, हीच ती त्रिकोणमिती, ओजची वाटते भीती आता सांगू रे किती, हीच ती त्रिकोणमिती, कळली जर मला सूत्र ही सगळी, तर अवघड काहीच नाही त्रिकोणमिती. मित्रांनो मला माहिती तुम्हाला लय आवडले लेक्चर, पण आवडून फायदा नाही मित्रांनो. लेक्चर जर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा. म्हणजे तुम्ही असं करताय तर मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही घरी बसून खूप चांगल्या प्रकारे स्टडी करू शकताय. त्रिकोणमितीवरती आणि इथून पुढच्या अनेक प्रकरणांवरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत तुमच्यासाठी स्पेशल. त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. ओके, आजच्यासाठी इथेच थांबूयात. धन्यवाद मंडळ, आपलं आभारी आहे तुम्ही आपला लेक्चर ऐकल्याबद्दल.